हरिओम, मी अमरसिंह कोळेकर, पेट उपासना केंद्र. माझा अनुभव हा आत्ताच आहे, एक 8 दिवसामध्ये माझा पूर्ण झाला अनुभव असं मी म्हणतो. कारण सध्याची पिढी ही व्यसनाधीन होत चाललेली आहे, कारण मला सांगताना काही वाटत नाही. कारण बापूने माझ्याकडे एवढा मोठा बदल करून घेतला आहे की तो माझ्या स्वतःकडून होणं शक्य नव्हतं. कारण मी आत्ता जो मोठा अनुभव घेतला आहे तोच तुम्हाला आता शेअर करतो. कारण मी बापूंच्याकडे आता मी 2011 इस्लापूर शाखेकडे जायला लागलो, त्यावेळी मी कॉलेजला पण होतो. आणि त्याच्या अगोदरपासून 2010 कॉलेजात जायला लागलो. त्यानंतर मी मित्रांच्या संगतीतून व्यसनाधीन वगैरे त्याच्यामध्ये सवय होत गेली मला त्याची. मग त्यानंतर काही वेळेला बापूंच्या जवळ आल्यानंतर उपासना चालू झाली पेठमध्ये. आणि नंतर असं ऐकत होतं की बापूंच्याकडे बापा सांगतात की चुकीचं हे आहे ते. मग ते बापूंजवळ गेलं की मला ते ह्याचं वाटायचं की बाबा हे आपण ते करतो ते चुकीचं आहे ते. मग त्यांना मी सांगायचं की बापू मला हे ह्यापासून दूर करा, हे करा. मग त्यानंतर पहिली गोष्ट माझी दूर झाली ती ड्रिंक म्हणजे पूर्ण ड्रिंक्स गेलेलं नव्हतं मी, नुसती सुरुवात होती त्याच्यात माझी. फक्त मी त्यांना सांगितलं की असं असं मला ह्याच्यापासून दूर करायचं आहे, माझ्याकडून काय होत नाही काय ते तुम्ही करा. मग त्यानंतर मी भाऊ माझा विट्याला जॉबला लागल्यानंतर मित्र मी तिकडे गेलेलो. मित्र आणि मी तिकडे विट्याला गेल्यानंतर तिथं येताना रस्त्यात पैसे पण होते, ड्रिंक केले पूर्ण, म्हणजे पूर्ण चालता पण येत नव्हते एवढी कंडिशन झालेली माझी. त्यावेळी नंतर संध्याकाळी घरी समजली सगळं झालं. मग त्यानंतर हे पहिला अनुभव माझी तेव्हापासून ड्रिंक पूर्णतः बंद झाली. की गुटखा वगैरे हे विषय तो त्याची पण मला सवय झालेली त्याची. मग त्यांना पण मला त्रास व्हायला लागला परत त्या गोष्टीचा, की असं दात दुखणं वगैरे हे व्हायला लागलं. मग म्हटलं बापा आता ती गोष्ट तर दूर केली आहे, आता ही पण तुम्हाला गोष्ट दूर करावी लागणार आहे याची. मला काय बाकीचं म्हणजे समजत नाही आहे. मग हळूहळू मग मी मनावर कंट्रोल करायला लागलो, सगळं व्हायला लागलो. मग एक दिवस मनात आलं की बाबा काय होते बघूया. तर मग एक दोन ते तीन दिवस झाले की पूर्णतः मी कायच घेतलं खाल्लं नव्हतं. मग त्यानंतर मी एक महिनाभर पण काय खाल्लं नाही. आधीमध्ये झालं 1-2-3 वेळा, पण महिन्यानंतर मी आजारी पडलो, टायफॉइड झालेला मला. त्यानंतर तोंडाची अशी अवस्था झालेली की माझी मला पाणीसुद्धा तोंडाला लागलं, पण कळ यायच्या मला काहीच नव्हतं. पाण्याच्या नारळाच्या पाण्यावरती होतो मी फक्त. मग त्यानंतर त्या डॉक्टरांच्याकडे गेलो इस्लामपूरमध्ये. मग त्यांना सांगितलं असं असं, मग ते म्हटलं असं असं. मग आता वडील सोबत शेजार होते, त्यामुळे मी काय बोलू शकलो नाही. मग त्यांनी ओळखलं, त्यांनी मला औषध दिलं. मग ते औषध पूर्ण झाल्यानंतर मला थोड्या दिवसांनी हळूहळू मला खायला लागलं, जेवायला लागलं. तेव्हापासून हा दुसरा विषय माझा पूर्णतः बंद झाला. आणि तिसरी गोष्ट अशी होती की ही तंबाखूचा विषय हा माणूस म्हणतो पूर्ण जन्मत आहे तोपर्यंत सुटत नाही, बंद होत नाही. ही प्रत्येक लोकांच्या तोंडात ऐकते, पण माझा अनुभव असा आहे की बापूंच्यामुळे मी आज पूर्णतः त्याच्यातून पूर्ण बुडलेलो, त्याच्यातून वर येऊन पूर्ण व्यवस्थित आहे आत्ता. आणि पण माझी गोष्ट बंद झालीच पाहिजे बापू म्हटलं मला. कारण आपल्या आसपास लोक आहेत, हे आहेत, ते कसे आहेत, काय आहेत, त्यांना समजलं तर काय होणार, मला ही गोष्ट पण बंद करायची. मग त्यानंतर तोंडामध्ये नक लागल्याचं मला कारण झालं, आणि त्यावेळी पण मी ती खाल्लेली. मग त्यानंतर मला भीती दुखायला लागल्यानंतर भीती डोक्यात बसली की माझा आता पुढचा विषय हे कॅन्सरवर तर जाणार नाही ना. कारण असली भीती, कारण मी पेशंट त्याचे बघितलेले होते, हॉस्पिटलला बघितलेले होते. कारण मला ती गोष्ट नको आहे म्हणून मी त्यांना बोललो मला तिथंपर्यंत नको आहे. कारण मी लगेच गेलो डॉक्टरांच्याकडे, ENT स्पेशालिटीकडं, त्यांना सांगितलं असं असं झालं. मग ते काय सांगितले, काय घाबरून काय तसं झालेलं नाही, तिथंवर गेलं नाही. मी स्पष्ट 3 वेळा विचारलं त्याच्यावरती विषय गेलेला आहे का, तर नाही म्हटलेत गेलेला आहे, पूर्ण व्यवस्थित आहे. मग एकदा जरी झालं तर तू जाऊ शकतेस त्याच्यात, ते गोष्ट त्याच्यावर कॅन्सरवर जाऊ शकते. मग त्या डॉक्टरना 3 वेळा विचारलं मी, डॉक्टर खरंच गेले नाही का, घरच गेले नाही ना. मग ते डॉक्टर म्हणले नाही गेलेले अजून ती गोष्ट, फक्त करून होतं. आणि आज मला आज 15 ते 18 दिवस झालं, आता मी व्यवस्थित आहे. पहिला जसा होतो तसा आत्ता मी व्यवस्थित बापूंच्या चरणी माझं सगळं काही ते अर्पण केलं. आणि ह्या टेन्शनमध्ये माझं एवढं 4 दिवस टेन्शन होतं. 65 किलोवरून माझं 58 किलोवर वजन आलेलं आहे. आणि त्याची त्यावेळीची तब्येत आणि ह्या तब्येतीत भरपूर फरक पडलेला आहे. आणि त्यावेळी मी ज्यावेळी बापूंचं प्रवचन बघायचो, 5 मिनिटाची 10 मिनिटाची क्लिप अशा बघायचो, त्यावेळी प्रत्येक वेळी बापूंच्या त्या प्रवचनातून मला उत्तर मिळत गेलं. त्याप्रमाणे राहत गेलो त्याप्रमाणे, आणि त्याच्यातून मी सुधारणा झाली. आता थोडाफार आहे प्रॉब्लेम, फक्त तो पण आता बापूंच्या कृपेनं तो पण सॉल्व होणार ही मला खात्री आहे. मोठ्या आईच्या चरणी आणि मला आयुष्यात बदल करायचा हे पण मी विचार करत होतो. मग त्या दोन काल परवा दिवशीच मी विचार करत होतो, रात्री सहज ओपन केले तर बापूंचं प्रवचन त्याच्यावर चालू होतं.
की माणूस स्वतःला बदलू शकत नाही, मग ते कोण बदलू शकतं? कारण बापूंनी सांगितलेलं होतं की जो जन्माला घालतो, उत्पन्न करतो, तोच तो माणसाला बदलू शकतो, तोच माणूस स्वतःला कधीच बदलू शकत नाही. मग मी आईला बोलायला लागलो, मग रामा रामाचा एक माळ जप, जयती मंगले मंगलाकालीचा एक जप, असं दररोज. परत बापूंनी दिलेली नऊ मापदंड, त्याच्यातली पठणं वगैरे ही कंटिन्यू चालू झाली. भीतीच्या कारणानं का होईना, पण माझी ती सगळी परत पठण सगळं चालू झाली आणि आत्ता मी व्यवस्थित आहे. आता काही प्रॉब्लेम नाही, थोडा आहे तो बापूंच्या कृपेने पूर्ण होईल. हरिओम श्रीराम अंबज्ञ.